सुस्वागतम सुस्वागतम। आज आपण विद्याज रेसिपी चॅनलवरती आज आपण बघणार आहोत गणपतीचे आवडते खोबऱ्याचे तळलेले मोदक। आज आपण बघणार आहोत खोबऱ्याचे तळलेले मोदक जे गणपतीला अतिशय प्रिय आहेत। चला तर बघूया त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते। सर्वप्रथम किसलेलं खोबरं आपल्याला लागेल 2 वाटी, त्याचप्रमाणे पिठी साखर, त्याचप्रमाणे चवीप्रमाणे आपल्याला मिठाची गरज पडेल, त्याचप्रमाणे काजू बदाम हे आपण घेतो, त्याचप्रमाणे तळण्यासाठी आपल्याला तेल लागेल आणि मोदकासाठी आपल्याला मैदा लागेल। हा मैदा जो आहे त्यात आपण पाणी टाकून त्याचं व्यवस्थित एक मिश्रण तयार करून घे। मोदक बनविण्यासाठी आपल्याला मैद्याचं जे पीठ आहे त्याचा आपल्याला ज्याप्रमाणे कणकेचा गोळा करतो तसा डो करून घ्यावा लागेल। त्यासाठी आपण त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकूया, त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये तेल टाकूया की जेणेकरून मोदक आपले खुसखुशीत होतील आणि कुरकुरीत होतील, खमंग होतील। नंतर आपण त्याच्यामध्ये गरजे एवढं पाणी टाकूया आणि ते मिश्रण प्रथम आपण तेल टाकल्यानंतर आपण ते मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊया। तेल टाकल्यानंतर ते मिश्रण अशा प्रकारे आपल्याला दिसेल, कोणत्याही प्रकारची गठोडी होणार नाही याची आपण त्याच्यात पूर्णपणे दक्षता घेतलेली आहे। आता आपण ते मिश्रण एकजीव करण्यासाठी पाण्याचा वापर करणार आहोत। गरजेप्रमाणे आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचा आपण कणकेसारखा डो तयार करून घेऊया। मैद्याचं पीठ अशा प्रकारे एकजीव झाल्यानंतर असं डो बनवून आपण एक 10-15 मिनिटं त्याला व्यवस्थित भिजण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण सारण बनवायला घेऊया। मोदकाच्या सारणामध्ये टाकण्यासाठी आपण जे काजू बदाम जे घेतलेले आहेत ते असे आपण बारीक करून घेऊया। जर काजू खपली असेल तर ती मोदकासाठी जे सारण तयार करायचं आहे त्याच्यात आपण जो काही खोबऱ्याचा आपण किस घेतला आहे तो मिक्सरमध्ये टाकूया, त्यानंतर आपण जी पिठी साखर घेतलेली आहे तीही आपण मिक्सरमध्ये ॲड करूया आणि दोघांचं जे मिश्रण आहे ते पुन्हा एकदा आपण मिक्सरमधून आणखी बारीक करून घेऊया। अशा प्रकारे सारण बारीक करावं, सारण अगदीच बारीक होणार नाही याची दक्षता घ्यावी। आता आपण हे सारण एका वाटीत काढून घेऊ। सारणामध्ये आपण काजू आणि बदाम हे एकत्र करत आहोत आणि ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया। मोदक बनविण्यासाठी आपण जे काही आपण मैद्याचं पीठ मिक्स करून घेतलेलं होतं त्याचे आपण 21 गोळे आपण करून घेतलेले आहे की जेणेकरून आपल्याला एक 4-4 इंच त्याची आपल्याला पोळी बनवता येईल आणि त्याच्यात ते सारण घालून आपल्याला मोदक तयार करता येईल यासाठी आपण घेतलेलं आहे। अशा प्रकारे आपण त्याची एक छोटीशी पोळी आपण तयार करून घेऊया। सर्वचे सर्व 21 ज्या काही आपण पिठाचे आपण थोडे छोटे गोळे केलेले आहेत त्याचे आपण सर्वप्रथम अशा हे करून घेऊया पोळ्या। अशा प्रकारे पुरीच्या आकाराची आपण एक पोळी तयार करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये आपण पुरेसं सारण भरूया आणि एक व्यवस्थित आकार आपण त्या मोदकाला आपण देऊ। प्रथम आपण चारी बाजूने त्या आपण बनवलेल्या पुरीला आपण दाबून घेऊया की जेणेकरून मोदकाचा आकार एक छानसा आपल्याला तयार करता येईल। खालच्या बाजूने आपण त्याच्या गळ्याजवळ आपण त्याला दाबून चिटकवायचं आहे आणि वरती एक फुलासारखं एक खूप छानसं मोदक आपल्यापुढे तयार झालेलं आहे। बघा तर आपण असे मोदक तयार केलेले आहेत। अशा प्रकारे आपण 21 मोदक गणपतीला जे आवडतात त्याप्रमाणे आपण ते तयार करणार आहोत। मोदक तळण्यासाठी आपण कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे आणि त्याला आपण व्यवस्थितपणे उकडू देऊया। कढई शक्यतो आपली लोखंडी असेल तर ती चांगली असते याची आपण नोंद घ्यावी। आपण जो मोदक बांधलेला आहे तो गळ्याजवळ चांगला दाबून घ्यावा
जेणेकरून तळत असताना त्यातलं सारण हे बाहेर फुटणार तर नाही ना, म्हणून याची आपण दक्षता घ्यावी. आता तेल पुरेसं तापलेलं आहे, गॅस आपण कमी आचेवर ठेवायचा आहे, नाहीतर आपला मोदक हा जळून जाईल. आता आपण एक एक मोदक आपण त्याच्यामध्ये तापलेल्या तेलामध्ये आपण टाकतो आहोत आणि ते छानसे भाजून घेऊया, तळून घेऊया. बघा किती छान मोदक इथे तळले जातात. साधारणतः हे मोदक आपण तोपर्यंत तळावेत की जोपर्यंत गोल्डन ब्राऊन कलर त्या मोदकाला येत नाही तोपर्यंत. त्यानंतर आपले मोदक हे खमंग, खुसखुशीत, कुरकुरीत निश्चितच होतील. गणपती रायालाही ते मोदक आवडतील आणि आपल्यालाही आवडतील यात शंका नाही. अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन म्हणजे असे लालसर जो रंग जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मोदक तळून घ्यावे. बघा अशा प्रकारे क्रिस्पी आणि खूप सुंदर मोदक हे तयार झालेले आहे. मोदकाचा आकार हा एखाद्या संपत्तीचं गाठोडं ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपण केलेला आहे. गणरायाला हा मोदक निश्चितच आवडेल. तर आपण आता बघितलेलं आहे मोदकाची एक रेसिपी. अजूनही मोदक अनेक प्रकारचे आहेत, आपण हळूहळू सर्व प्रकारचे मोदक आपण आमच्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहे. आतापर्यंत जर तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा अशीच पसंती आपल्या पदार्थांना मिळावी ते तुम्हाला लगेचच कळेल. असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येणार आहोत. यासाठी तुम्ही नेहमी आमच्या पाठीशी असेच उभे राहा. धन्यवाद.